विकासाच्या नावाने अक्षरशः भ्रष्टाचार सुरू आहे. शासकीय योजना या सगळ्याच्या सगळ्या लुटल्या जात आहेत. शासकीय निधीवर दरोडे घालावेत तसे दरोडे घातले जात आहेत आणि आपण फक्त चर्चा करत बसलो. विकास कुठे आहे? विकास कुणाचा झाला? सगळे लोकप्रतिनिधी हे चोर आहेत, सर्वजण भ्रष्टाचार करतात, सर्वजण पैसे खातात. आमच्या गावांचा विकासच झाला नाही. विकासाचा अंधुकसा प्रकाश आमच्या गावावर पडलाच नाही. मग आमच्या गावाच्या विकासासाठी आलेला जो निधी होता तो गेला कुठे? आमच्या सगळ्याच योजना या कागदोपत्री राबवलेल्या दिसतात, मात्र प्रत्यक्षात त्या राबवल्याच गेल्या नाहीत. मग आपण लोकप्रतिनिधींच्या आई बहिणीचा उद्धार करतो? मग सोशल मीडियावरनं आपणच निवडून दिलेल्या लोकांना वाटेल तशा शिव्या देतो? आपण ज्या एक बोट या लोकप्रतिनिधींकडे दाखवतो ना, तेव्हा ही उरलेली जी बोटं असतात, ही उरलेली चार बोटं ही आपल्याकडे असतात. तीही बोटं दाखवतात की या लोकांना, या चोरांना तुम्ही निवडून दिलंय, तुमच्यामुळे हे लोक तिथे बसलेत आणि ते भ्रष्टाचार करतायत. या भ्रष्टाचाराला जबाबदार हे लोकप्रतिनिधी नाही तर तुम्ही स्वतः आहेत. आणि हे आपली चूक जेव्हा आपण मान्य करू आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण विकासाकडे वाटचाल करू असं आपल्याला वाटतंय. म्हणजे आपण काय करतो, निवडणुकीमध्ये चोरांना निवडून देतो आणि त्याच्यानंतर वर्षानुवर्ष विकासाच्या नावावर आपण बोंबा मारत बसतो. म्हणजे बघा, प्रत्येक निवडणूक आता जी होते, ही निवडणूक फक्त आणि फक्त पैशांवर लढवली जाते. म्हणजे चांगली माणसं या निवडणुकीपासून शेकडो कोस दूर राहतात. म्हणजे ज्या उमेदवाराकडे पैसे आहेत ना, त्यांनाच तिकीट दिलं जातं. जे लोक पैसे खर्च करू इच्छितील त्या लोकांना पक्षात घेतलं जातं. आपणही पैसे खर्च करी, आपल्याला जो पैसे देईल त्याला आपण मत टाकतो आणि मग आपणच त्यांच्याकडनं विकासाची अपेक्षा करतो. मित्रांनो, आता हे सगळं बदलायला हवं. म्हणजे हे सगळे जे पैसे खर्चून निवडून येणारे जे आहेत, हे थोडेफार पैसे आपल्याला देतात आणि ती निवडणुकीच्या काळामध्ये आपण सर्व कामधामं टाकून यांच्या मागे फिरतो. काय दोन पैसे मिळतील त्याच्यासाठी हव्यासासारखे रात्रंदिवस जागतो, यांच्या मागे फिरून यांचा प्रचार करतो. फार तर हे लोक आपल्या धाब्यावर बसवतात, दारू पाजतात, मटण खायला घालतात आणि तेवढ्याच गोष्टींवर आपण भुलतो. आणि त्याच्यानंतर ते निवडून गेले की आपल्यावर झालेला खर्च हा शेकडो पटीने वसूल करतात. आपल्याकडे बघा, साधा सरपंच निवडून आलेला असतो, जेव्हा तो निवडून येतो तेव्हा त्याच्याकडे काहीही नसतं. पण एकदा का तो निवडून आला, त्या पदावर बसला की तो गर्भश्रीमंत होतो. म्हणजे पहिला बंगला होतो त्याचा, नंतर त्याची गाडी होते, नंतर त्याच्याकडे अगदी रोलर, ढंपर, जेसीबी, अगदी ज्या गोष्टी आपल्याकडे कधी बघायला आपल्याला मिळणार नाही, आपण आयुष्यात घेऊ शकणार नाही, त्या गोष्टी सरपंच सदा विकत घेतो. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार हे तर कोट्याच्या कोटी उड्डाणं घेत आहेत, आपण मात्र तिथेच असतो. आणि म्हणून मित्रांनो, आपण आता ही बदलायची वेळ आलेली आहे. निवडणूक हा जो काही धनिकांचा एक धंदा झालाय, तो व्यापार झालाय, तो आता बदलायची वेळ आली. आपण जर बदललो नाही तर हे वर्षानुवर्ष हे असंच चालत राहील. स्वातंत्र्याची 75 ही सरून गेलेली आहे. म्हणजे 75 वर्षानंतरही आपल्या गावाचा जर विकास होणार नसेल तर आपण काय नेमकी चूक करतोय हेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. की बघा, आपण पैसे खातोय, आपण पैसे घेतोय आणि म्हणून पैसे खर्च करणारा हा निवडणुकीत उतरतोय. तो एक धंदा झाला त्यांचा. निवडणुकीत पैसे गुंतवायचे, तिकिटासाठी पैसे खर्च करायचे, नेत्यांना, पुढाऱ्यांना, तिकीट वाटणाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना पैसे द्यायचे, पक्षाचं तिकीट घ्यायचं, त्याच्यानंतर मतदारांना विकत घ्यायचं, निवडून यायचं आणि त्याच्यानंतर खर्च झालेला पैसा हा शेकडो पटीने वसूल करायचा. म्हणजे कुठल्याही धंद्यात जेवढा पैसा मिळत नाही तेवढा पैसा निवडणुकीत मिळतो. आणि म्हणून ही लोक लाखो रुपये उधळून निवडणुका लढवतात. यानंतर समाजसेवा जर करायची असेल तर पैसे खर्च करून, म्हणजे लोकांना कोंबडी बकरी देऊन
अगदी भांडी देऊन बोरिंग मारून वाटेल त्या गोष्टी हे लोक करतात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते जर समाजसेवा करायला त्या जिल्हा परिषदमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जात असतील तर ते कोणीही मान्य करणार नाही. हे इथे खर्च केलेला पैसा तिथे वसूल करायलाच जातात आणि म्हणून विकास नावाचा जो प्रकार आहे तो थांबलाय. आपणही पैसे घेतलेले असतात, आपणही पैसे खाल्लेले असतात. उमेदवार गावात आल्यानंतर आमच्या मंडळांना भांडी पाहिजेत, आमच्या मंडळांना बँकचं साहित्य पाहिजे, आमच्या मंडळांना हे पाहिजे ते पाहिजे, आमच्या गावाला ते पाहिजे, असं करून उमेदवारांना अक्षरशः सळोकी पळ करून सोडलेलं जातं. जे चांगले उमेदवार असतात त्या या भानगडीत पडत नाही. मतं द्या नाही तर नका देऊ मला काही फरक पडत नाही अशी त्यांची वृत्ती असते. मग ते पडतात आणि पैसेवाळा निवडून येतो. आता पैसेवाळा निवडून आल्यानंतर तो पुन्हा एकदा पैसे वसूल करायला सुरुवात करतो. मग सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता हे समीकरण सुरू होतं आणि वर्षानुवर्ष ही लोक आपल्यावर राज करतात. आपल्या गावातला एखादा जर प्रश्न असेल आणि तो प्रश्न त्याच्याकडे जर घेऊन गेलो तर तो आपला आठवण करून देतो की तुमच्या गावाने माझ्याकडून किती पैसे घेतले होते किंवा तुम्ही माझ्याकडून किती पैसे घेतले होते याचं आठवण ठेव. आणि आपल्यालाही लाज वाटते कारण आपण पैसे खाल्लेले असतात म्हणून आपणही त्याच्याकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून गावातली साधी साधी कामं ही आपल्याला करता येत नाहीत. प्रत्येक गावाने विचार करा. जे लोक सांगतायत, मी पत्रकार म्हणून मला त्याचा अनुभव आहे, लोक येत आहेत, गावात रस्ता नाही, गावात आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, गावात आम्हाला कधी शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही, साध्या साध्या ज्या समस्या आहेत त्या आपला कुठलाही लोकप्रतिनिधी सोडवू शकलेला नाही. आम्ही ग्रामपंचायत सदस्य निवडून देतो, आम्ही सरपंच निवडून देतो, आम्ही गावातील सोसायटीचा चेअरमन निवडून देतो, आम्ही पंचायत समिती सदस्य निवडून देतो, आम्ही जिल्हा आणि सदस्य निवडून देतो, आम्ही आमदाराला मतदान करतो, आम्ही खासदाराला मतदान करतो, या सगळ्या लोकांना आम्ही मतदान करतो. पण याच्यापैकी एकही माणूस आमच्या गावातील एकही समस्या सोडवू शकत नाही. याचं कारण काय तर मित्रांनो, आपण नालायक आहोत. आपण पैसे घेऊन मतदान करतो, आपण पक्ष बघून मतदान करतो, आपण नातीगोती बघून मतदान करतो. ह्या सगळ्या जर गोष्टी थांबवायच्या असतील आणि एक वेगळी परंपरा जर सुरू करायची असेल तर प्रत्येक सुज्ञ आणि सुसंस्कृत माणसं आहे आणि ज्याला खरोखरच गावाचा विकास व्हावा असं वाटतंय, ज्याला खरोखरच भ्रष्टाचार होऊ नये असं वाटतंय, त्यांनी पक्ष घेत अगदीच जातपात किंवा मैत्रीचे संबंध, जवळचे संबंध, नातीगोती ह्या कुठल्याही गोष्टी न पाळता चांगला उमेदवार कोण ही कॅटेगरी लावायची असते. आपल्याकडे काय होते, वेळेवर आपल्याला कोण देतो, आपण वेळ बघतो आणि चोरांना निवडून देतो. त्याच्यामुळं आपल्या गावातील जी लोक आहेत ती आपल्या गावांचा सौदा करतात, अक्षरश उमेदवारांशी सौदेबाजीला बसतात. म्हणजे आता तर महिलांचं मला विशेष वाटतं की हल्ली महिला मंडळी किंवा बचत गटही हे भिकाऱ्यासारखे पैसे मागताना दिसत आहेत. म्हणजे महिला मंडळांचा एखादा म्हणजे खूप अपेक्षा असते की गावातील महिलांनी गाव सुधारण्यासाठी काहीतरी करावं म्हणून जी बचत गटाची स्थापना झालेली असते, त्यांच्या महिला मंडळाची स्थापना झाली असते. हेच महिला मंडळ उमेदवारांशी बार्गेनिंग करतात, आमच्या महिला मंडळाला एवढे एवढे पैसे पाहिजेत, आमच्या मंडळाला हे हे पाहिजे, आणि त्याच्यानंतर ही मंडळच्या मंडळ विकत घेतली जातात, हे बचत गट विकले गेले जातात आणि त्याच्यानंतर मतदान होतं आणि निवडून गेलेला माणूस त्यांना पाहायलाही भेटत नाही आणि त्याच्यानंतर मग पुढाऱ्यांच्या नावाने आम्ही शिव्याशाप द्यायला सुरुवात करतो. ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा हे जे पैसे वाटणार आहेत, हे पक्ष बदलणार आहेत, हे निवडणुकींचा व्यापार करणारे जे आहेत, गद्दार आहेत, बेजबाबदार आहेत, या लोकांना धडा शिकवणं गरजेचं असतं. मात्र आम्ही म्हणजे खास करून महिलांसाठी की महिलांनी तरी म्हणजे पुरुष बाहेर जाऊन दारू पीत असतील, धाब्यावर बसून अगदी तडजोडी करत असतील, पैसे खात असतील, अशा वेळेस गावातील महिला मंडळाने ठरवायला पाहिजे की आपल्या गावाचं हित कोण बघेल, आपल्या गावामधल्या ज्या काही शासकीय योजना असतील त्या कोण चांगल्या प्रकारे राबवू शकेल त्या उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे. आपण कुठलाही पक्ष हा बघितला नाही पाहिजे. पण होतंय काय की आपण विकले जातो, आपण सौदेबाजी करतो, आपण विकाऊ आहोत, आपण पैसे घेऊन मतदान केलेलं असतं आणि त्याच्यामुळं आपण लोकप्रतिनिधींकडे जायला आपल्याला अजिबात नाक नसतं आणि म्हणून गावातील कुठल्याही समस्या सुटलेल्या नाही. तुम्ही कुठलाही गाव घ्या, एका एका गावासाठी आता 3-3 कोटी रुपये आले होते. या 3-3 कोटींपैकी एकही रुपया गावाच्या विकासासाठी वापरला गेला नाही. खालपासून वरपर्यंत सगळ्यांनी हे पैसे वाटून खाल्ले.
म्हणजे अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आणि गावातला एकही माणूस या विषयावर बोलायला तयार नाही. कारण कुठला ना कुठला माणूस हा कुठल्या ना कुठल्या पक्षासाठी विकला गेला होता, कुठल्या ना कुठल्या उमेदवारांनी तो विकत घेतला होता. आणि म्हणून आश्चर्य वाटतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपले लोकप्रतिनिधी असताना, ग्रामपंचायत सदस्यापासून तर खासदारकीपर्यंत आपण सर्वांनाच मतदान करत असताना, एकही लोकप्रतिनिधी आपल्या गावाकडे का बघत नाही, त्याचं कारण असं आहे की आपण निवडणुकीमध्ये विकले जातो. आपण निवडणूक हा आपणही धंदा बघतोय, म्हणजे सर उभा राहणाराही व्यवसाय बघतोय, बाजार भरवतोय, अगदी तो पैसे टाकून व्यापार करतोय, तसं आपणही आपलं मत विकून थोडक्यात समाधान मानतो आणि त्याच्यामुळे विकासाचा जो आहे तो खेळखंड पाहतो. आता जे सुसंस्कृत लोक आहेत, ज्यांना गावाविषयी आस्था आहे, गावाविषयी प्रेम आहे, विकासाची तळमळ आहे, भ्रष्टाचाराविरुद्ध चीड आहे, अशा लोकांनी आता एकत्र यायला पाहिजे. अगदी त्यांना मन आहेत, भावना आहेत, लाज लज्जा आबरू शरम नावाच्या काहीतरी गोष्टी शिल्लक आहेत, अशा तरी लोकांनी आता ह्या भ्रष्ट लोकांना निवडून देता कामा नये. आत्ताच्या निवडणुकीमध्ये तर हा प्रयोग करून बघावा. म्हणजे अगदी मंडळच्या मंडळ असतील, गावकी असेल, भावकी असेल, किंवा आणखीन कोणत्या गोष्टी असतील, यांनी सगळ्यांनी जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्याच्यापैकी सभ्य उमेदवार कोण, चांगला उमेदवार कोण, त्याचं शिक्षण काय, त्यांनी आत्तापर्यंत किती वेळा सामाजिक कार्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्याची जात कोणती, धर्म कोणता, अगदी पक्ष कोणता हे अजिबात न पाहता त्याची कॅपॅसिटी काय, तो जिथे आपण पाठवणार आहोत, म्हणजे जिल्हा परिषदेला पाठवणार असो, पंचायत समितीला पाठवणार असो किंवा आणखी इतरत्र पाठवणार असो, तर तिथला त्याला अभ्यास आहे का. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की पैसे कोणती लोक उभी राहतात, जिल्हा परिषदेमध्ये जातात आणि जिल्हा परिषदेमधल्या यांना काडीचंही ज्ञान नसतं, अधिकारी राज्य करतात, हे फक्त नावापुरती सदस्य असतात, यांना तिथे हिंग लावून कोणीही विचारत नाही कारण त्यांचा अभ्यास नसतो. कुठल्याही समस्याबाबत यांना कुठल्याही गोष्टीची माहिती नसल्याने त्या समस्या तिथेच राहतात. यांना फक्त पाकिट दिलं जातं, यांना टक्केवारी दिली जाते, हे जास्तीत जास्त बांधकाम विभागाकडे फेऱ्या मारून कामं घेऊन स्वतःच्या खिचे भरण्यापुरती काम करत राहतात. पण त्याच्यासाठी जे लोक निवडून आले ते बघा, जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर तो पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये पैसे मिळतात, जिल्हा परिषदेतले अधिकारी पैसे देतात, भ्रष्टाचारातून आपल्याला पैसे कमावता येतात आणि म्हणून अक्षरशः लाखो करोड रुपये हे या निवडणुकीमध्ये खर्च केले जातात. आता ही सगळी मंडळी कोण आहेत ही खर्च करणारी हे लक्षात घ्या, म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे तीच लोक जर निवडून येत असतील तर तीच श्रीमंत होणार, राजकारणावर तीच पकड ठेवणार, पूर्ण राजकारण तेच हातात घेणार आणि आपण फक्त सोशल मीडियावर त्यांना शिव्याशाप देत असणार. म्हणजे एकाही गावामध्ये आता रस्ता नाही, सध्या रस्त्यांवर एवढ्या कमेंट्स येत आहेत की त्याला विचारता सोय नाही आहे. मात्र हे रस्ते बिघडवणारे ठेकेदार कोण आहेत, त्यांना पाठीशी घालणारे राजकीय नेते कोण आहेत, सरकार कोणाचं आहे, याचं सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्याकडेच त्याची जबाबदारी येते. कारण आपण भ्रष्ट लोकांना निवडून देतो आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून विकासाच्या गप्पा मारतो. आता विकासाच्या दृष्टीने आपण जर मतदान केलं नाही तर अक्षरशः बाजारू आणि गद्दार लोक हे निवडून जातात. तुम्ही आता बघा, गद्दाऱ्या सुरू झाल्यात, निवडणुका सुरू झाल्याबरोबर या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात सुरू झालं. म्हणजे एका एका उमेदवाराने अगदी ह्या 2-4 महिन्यामध्ये 5-5 पक्ष बदलले. अगदी पहिला पक्ष कोणता होता त्याचा बघा, त्याच्यानंतर तो कोणत्या पक्षात गेला ते बघा, त्याच्या आधी कोणत्या पक्षात होता, आत्ता कोणत्या पक्षात गेला, तिकीट कोणत्या पक्षातून घेतलंय हे जर बघितलं तर तो हा माणूस नेमकं असं का करतो याचा आपल्याला अनुभव येईल. मला ना माझ्या बायकोला द्या, म्हणजे अगदी कोणत्या ना कोणत्या मार्गाने तिकीट मिळवण्याचा हव्यास ही लोक का करतात, त्याचं कारण एकच आहे की आपण विकायला बसलोय, आपल्याला ते विकत घेतात आणि बाजारात नेऊन आपल्याला दाम दुपटीने विकतात. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आता जे उमेदवार उभे राहिलेत ना त्या सगळ्यांची पारख करा. ज्यांनी गद्दारी केली असेल, पक्ष बदलले असतील, तर त्यांना जाब विचार, तुम्ही पक्ष तुमचा का बदललात, कारण काय, निवडणूक लढवण्यासाठी. म्हणजे निवडणूक लढवण्यावर तुम्ही काय करणार आहात, त्यांनी जर सांगितलं की आम्ही ह्या ह्या गोष्टी करणार आहोत, तर म्हणजे ह्या थबा आम्ही गेली 70 वर्ष ऐकत आलो, या 70-75 वर्षामध्ये सर्वजण विकासाच्या गप्पा मारतोय, पण प्रत्यक्षात विकास तावाचा प्रकार
आम्हाला कधीही दिसला नाही, तो कधीही अस्तित्वात आला नाही, आणि म्हणून पक्ष बदलणाऱ्यांना, गद्दारांना तिकीट जरी मिळालं असलं तरी त्यांना निवडून देता कामा नये, आपल्या मतदारसंघाचा ते सत्यानाश लावतील. दुसरं त्यांचे शिक्षण बघा, त्यांचा अभ्यास बघा, त्यांची समाजाविषयी तळमळ बघा, नेमकं त्यांना काय करायचं आहे हे बघा. आणि सगळ्यात प्रामाणिक जो असेल, ज्याच्याकडे पैसे नसले तरी चालतील, पण तो तिथे जाऊन काहीतरी करणार आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हाच आपण मतदान केलं पाहिजे. नाहीतर आपण पैशांना भुलून, पक्षाला भुलून, वेळेवरची जी गाद्र देतात त्या सगळ्या गाद्रांना भुलून जर आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो तर आपल्याला विकासापासून वंचित राहावं लागते. वर्षानुवर्ष तीच चूक आपण करत आलोय आणि वर्षानुवर्ष विकासापासून आपण वंचित राहतोय. आणि म्हणून निवडणुकांचा बाजार मांडणाऱ्या, निवडणूक ही एक व्यापार आहे, तो एक धंदा आहे, इथे पैसे गुंतवायचे आणि त्याच्यानंतर शेकडो पटीने ते वसूल करायचे असं ज्यांना वाटतंय त्यांना आता धडा शिकवायची वेळ आलेली आहे. त्यांना पराभूत केलं पाहिजे, चांगल्या उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्प केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आता वाटचाल करण्याची हीच वेळ आहे. कारण मित्रांनो, खूप काळामध्ये उलटून गेलाय, आपल्या मागच्या पिढ्याने ज्या चुका केल्या त्याच चुका आपण करत बसलोय, म्हणून सर्वांनी आता ठरवायला पाहिजे. म्हणजे मी आधीच बोललोय की ज्याला थोडंफार कळतंय, थोडीफार जनाची नाहीतरी मनाची भीडभाड आहे, लाज लज्जा आबरू शरम नावाचा जो प्रकार थोडाफार तरी अस्तित्वात आहे, त्यांनी ठरवलं पाहिजे की जी पैसे वाटणारी लोक जी आहेत त्यांना आता निवडून देता कामा नये. पक्ष बदलणारी जी लोक आहेत त्यांना अजिबात निवडून देता, त्यांना उभंही करता कामा नये, कारण ते पक्षाचा विश्वासघात करू शकतात, पक्षाशी गद्दारी करू शकतात. ते तर मतदारांशी नेहमी गद्दारी करतात, त्यांचा उद्देश आधीच सफल झालेला असतो, आपल्याला फक्त निवडून यायचं, म्हणजे पक्ष कोणताही असो. आणि आपण मात्र पक्षाचे झेंडे घेऊन गेलो होतो, मी निष्ठावंत आहे या पक्षाचा. तू जर निष्ठावंत असलास तरी तू मतदान गद्दारांना करणार आहेस, पक्ष बदलणाऱ्यांना करणार आहेस, हा विचार जेव्हा आपल्या मनात येईल त्यावेळेस आपण चांगल्या माणसांना निवडून देऊ. आपण पक्ष बघणार नाही, आपण जातभेद बघणार नाही, आपण पैसे वाटणारे बघणार नाही, आपण कुठल्याही वाईट गोष्टी न पाहता उमेदवारामध्ये कुठली क्वालिटी आहे, उमेदवार काय करू शकतो, आधी निवडून गेलेल्या उमेदवाराने आपल्याला कोणती आश्वासन दिली होती आणि ती का पाळली नाहीत. म्हणजे एकाच वेळेस अनेक आश्वासन दिली जातात आणि दुसऱ्या वेळेस तीच आश्वासनं आपल्याला अगदी फसवून भ्रष्टाचार केला जातो आणि तोच उमेदवार पुन्हा मतं मागायला येतो, तो पुन्हा निवडून येतो. म्हणजे वारंवार त्याच चुका आपण करतोय हे उमेदवाराला आता माहीत झालंय, त्यामुळे तेच उमेदवार उभे राहतात, तेच निवडून येतात आणि विकासाचा बट्ट्याबोल करतात. आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आता निर्णय आपण घ्यायचा, आपण ठरवायचं की आपला विकास कोण करू शकतो, आपल्याला वेळेवर कोण उपयोगी पडू शकतं, भ्रष्टाचार कोण करणार नाही. जिथे आपण त्याला पाठवणार आहोत, पंचायत समिती असेल की जिल्हा परिषद असेल, तिथे जाऊन तो नेमकं काय करणार आहे, त्याची अवकात काय, तो तिथे जाऊन काय करू शकतो, त्याच्या आधीची पार्श्वभूमी काय, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरच मतदान करा.